गुरुवार की सुबह नागपुर शहर लकड़गंज स्थित 6 आरा मशीन को आग लगने की खबर सामने आई है। लकड़गंज परिसर में बड़ी संख्या में आरा मशीन है, यहां से ही आधे नागपुर को लकड़ी दिए जाते हैं। ऐसे में गुरुवार को लगी आग ये गंभीर रूप भी ले सकती थी, मगर शहर के अग्निशामक विभाग के जवानों ने 9 पानी गाड़ी से आग पर नियंत्रण पा लिया। अग्निशामक विभाग प्रमुख उचके से हमारी टीम ने बात की तो उन्होंने बताया कि धूप के कारण आग लगने की प्राथमिक जानकारी है, अभी कूलिंग का काम चल रहा है। आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही आहे, पण एकूण 6 आरा मशीन अफेक्टेड आहे, 9 गाड्या स्पॉटवर आहेत आणि नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। आगीचं जे पसरण्याचा वेग होता तो आपण नियंत्रणात आणलेला आहे, पण ऑलरेडी ज्या अफेक्टेड आहे त्यांच्यावर आता आपण पूर्ण कूलिंग डाऊनचं काम सुरू आहे। आता 6 आरा मशीन आहे आणि एकंदरीत त्यांच्या लाकडांची काय किंमत होती त्याच्यामुळे आपल्याला पैशांमध्ये त्याचा अंदाज आताच सांगता येणार नाही, आणि उन्हाळा असल्यामुळे आगीला पसरण्यासाठी म्हणजे पोषक वातावरण असतं आणि नेहमी आपल्याला या सीझनमध्ये नागपूरमध्ये आरा मशीनच्या आगी ह्या आढळतात। आपले पूर्ण आरा मशीन्सच्या भोवताला आपल्या वॉटर स्प्रेचे कार्य सुरू आहे आणि कूलिंग डाऊन सुरू आहे, आणि तो पसरू नये म्हणून चारही बाजूनी आपल्या जवानांनी या साईटला वेढलेला आहे। एकूण 9 गाड्या आलेल्या आहेत आणि आपल्याला पाणी भरण्यासाठी पण लकडगंजचं जी टँक आहे तिथून एकदम कमी वेळात गाड्या पाणी भरून येत आहेत, त्यामुळे आगीवर नियंत्रण आपल्याला मिळवण्यात थोडंसं सोपी जात आहे। आज सुबह गर्मी की वजह से जो है दानागंज परिसर में आप देख सकते हैं बहुत बड़ी आग लगी है, जिसमें काफी नुकसान होने की बात सामने आ रही है। वही एक और देखा जाए तो कहीं ना कहीं ये आग जो है शॉर्ट सर्किट की वजह से लगने की बात कही जा रही है। कैमरा पर्सन अखिलेश के साथ।